ताई, तुम्ही म्हणाला होता की कॉम्प्युटर मध्ये कोणा प्रोग्राम वर काम करण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम लागतो. ऑपरेटिंग सिस्टम विषयी मला आणखीन सांगू शकाल का? ऑपरेटिंग सिस्टम एक प्रोग्राम असतो जो दुसऱ्या कॉम्प्युटर प्रोग्रामशी संवाद साधण्यासाठी आपली मदत करतो. ऑपरेटिंग सिस्टम एका व्यक्ती आणि कॉम्प्युटरच्या दरम्यान एक संवाद साधतो. बाकी सगळ्या प्रोग्राम्सना सुरू होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम लागते, पण ऑपरेटिंग सिस्टम मात्र स्वतःच सुरू होते. ऑपरेटिंग सिस्टमचे काही मुख्य कार्य अशी आहेत. हे कॉम्प्युटरच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतं आणि एक समन्वय साधतं. हे तुमच्या आणि कॉम्प्युटरच्या दरम्यानचा संवाद सोपं करतं. हे आउटपुट आणि आउटपुट डिव्हायसेसवर नियंत्रण ठेवतं. हे कॉम्प्युटर प्रोग्राम्सवर देखील नियंत्रण ठेवतं. हे कॉम्प्युटरच्या मेन मेमरीची वापर नियंत्रित करते. ऑपरेटिंग सिस्टमचं वर्गीकरण दोन प्रकारात होऊ शकतं. कॅरेक्टर युजर इंटरफेस आणि ग्राफिकल युजर इंटरफेस. आता ह्यांच्याविषयी आपण एक एक करून बोलूया. कॅरेक्टर युजर इंटरफेस मध्ये आयकॉन्स किंवा इमेजेस नसतात. हे फक्त टेक्स्ट आणि कॅरेक्टर यांना घेऊन काम करतं. आपण CUI वर काम करताना कमांड्स टेक्स्ट मध्येच देतो, जसं रीनेम, CLS, CD आणि DIR किंवा डायरेक्टरी. CUIचं एक उदाहरण आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. ग्राफिक युजर इंटरफेस मध्ये बॅकग्राऊंड पिक्चर्स असतात आणि त्याचबरोबर बरेच आयकॉन्स असतात. GUIचे उदाहरणं आहेत विंडोज XP, विंडोज NT, विंडोज 7 आणि उबंतू. GUIचं आणखीन वर्गीकरण असं होऊ शकतं, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर आणि फ्री और ओपन सोर्स सॉफ्टवेअर. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर हे असं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे ज्याला कायदेशीर वापरायची परवानगी फक्त कॉपीराइट असलेल्या व्यक्तीलाच असते. हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी रजिस्टर्ड लायसन्स घेणं जरुरी असतं आणि त्याची एक फी पण असते. परवानगी असलेल्या वापरकर्ता सुद्धा अशा सॉफ्टवेअर्समध्ये बदल, त्यांचा पुनर्वितरण, त्यांच्यावर अभ्यास किंवा शेअर नाही करू शकत. अशा सॉफ्टवेअर्सची काही उदाहरणं आहेत मायक्रोसॉफ्ट, ॲपल इंक, IBM ऑपरेटिंग सिस्टम्स आणि युनिसिस. आता फ्री और ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे ते सॉफ्टवेअर असतात जे वापरकर्ता इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करू शकतात. हे ओपन सोर्स लायसन्सच्या अंतर्गत येतात आणि वापरकर्ता ह्यांच्यात बदल करू शकतो, सुधार करू शकतो आणि ह्यांचा पुनर्वाटप देखील करू शकतो. मात्र केलेल्या बदल किंवा सुधारांसाठी कॉपीराइट नाही घेता येत. सामान्य ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत युनिक्स, लायनक्स, अरोरा UX आणि ओपन सोलारिस. चला आता आपण मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विषयी जाणून घेऊया, जे सगळ्यात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे. हो, अवश्य, मी मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विषयी बरंच काही ऐकलं आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज ग्राफिकल इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम्सची एक मालिका आहे, ज्याचा निर्माण, मार्केटिंग आणि विक्री मायक्रोसॉफ्ट करते. आपण जे कॉम्प्युटर्स वापरतो ते जास्त करून मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टम सोबतच येतात. जर तुमच्या कॉम्प्युटर सिस्टमवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर तुम्ही या सॉफ्टवेअरच्या अस्सल विक्रेत्याकडून लायसन्स सॉफ्टवेअर विकत घेऊ शकता. सॉफ्टवेअर मिळवायचा दुसरा पर्याय आहे ऑनलाईन वेबसाईट, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वेबसाईट. GUI इंटरफेस प्रोग्राम्सचा वापर आणि त्यांना व्यवस्थित ठेवण्यात तुमची मदत करतो. विंडोज 1 WYSI WYG प्रकारचा GUI आहे
अर्थात जे तुम्ही पाहता ते तुम्हाला मिळतं. म्हणजे इंग्रजीत म्हणतात ना, व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. जर तुमच्या कॉम्प्युटरवर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल तर कॉम्प्युटर चालू केल्यावर पहिली स्क्रीन असेल डेस्कटॉप. तुम्ही विंडोज डेस्कटॉपचा उपयोग सर्व ऍप्लिकेशन्स आणि युटिलिटीज कॉम्प्युटरवर व्यवस्थित ठेवण्याकरता करू शकता. आता डेस्कटॉप जो आहे तो दोन भागांमध्ये वाटलेला असतो, मेन एरिया किंवा डेस्कटॉप आणि टास्क बार. खाली असलेल्या बारीक पट्टीला टास्क बार म्हणतात. टास्क बार मध्ये एक स्टार्ट बटन असतं ज्याचा प्रयोग तुम्ही कॉम्प्युटरवर असलेल्या सर्व प्रोग्राम्स मध्ये जाण्यासाठी करू शकता. डेस्कटॉपची एक पार्श्वभूमी असते, तिला वॉलपेपर म्हणतात. कॉम्प्युटर चालू करून लॉग ऑन केल्यावर पहिली स्क्रीन, ती जी येते ना, तिला डेस्कटॉप म्हणतात. डेस्कटॉपवर असलेल्या लहान चित्रांना डेस्कटॉप आयकन्स म्हणतात. हे आयकन्स शॉर्टकट्स असतात जे वापरून कॉम्प्युटरवर असलेल्या फाइल्स, प्रोग्राम्स आणि फोल्डर्स लवकर आणि सोप्या प्रकारे उघडता येतात. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या आडव्या बारला टास्क बार म्हणतात. टास्क बारवर बरेच आयकन्स आणि शॉर्टकट्स असतात. सगळे चालू असलेले प्रोग्राम्स आणि ऍप्लिकेशन्स या टास्क बारवर आयकन्सच्या रूपात दिसतात. या आयकन्सच्या माध्यमाने तुम्हाला कॉम्प्युटरवर असलेले अनेक प्रोग्राम्स आणि ऍप्लिकेशन्स वापरता येतात. टास्क बारमुळे कॉम्प्युटरवर चालू असलेल्या अनेक प्रोग्राम्सच्या दरम्यान एकाहून दुसऱ्यात जाणं सोपं होतं. जर का बरेच ऍप्लिकेशन्स एकाच वेळी चालू असतील आणि टास्क बारवर सगळ्या आयकन्ससाठी जागा नसेल तर एकाच प्रकारच्या आयकन्सना समूहात पण ठेवता येतं. स्टार्ट बटनच्या मार्फत तुम्ही प्रोग्राम्स आणि बाकीच्या सिस्टम युटिलिटीजवर काम करू शकता. स्टार्ट मेन्यूमध्ये असलेल्या कंट्रोल पॅनलचा उपयोग होतो कॉम्प्युटरच्या विभिन्न हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सेटिंग्स बदलण्यासाठी. स्टार्ट मेन्यूमध्ये हेल्प आणि सपोर्ट मेन्यू कामी येतो. विंडोजवर काम करताना कोणतीही मदत लागली तर स्टार्ट मेन्यूच्या मदतीने तुम्ही फक्त एका क्लिकने कॉम्प्युटर बंद करू शकता, लॉग ऑफ ते सुद्धा करू शकता आणि पुन्हा चालू देखील करू शकता. तुम्ही सिस्टमची वेळ आणि तारीख सुद्धा बदलू शकता बस हे स्टेप्स फॉलो करून. टास्क बारच्या उजव्या बाजूला असलेल्या तारीख आणि वेळेवर क्लिक करा. हे केल्यावर एक घड्याळ आणि कॅलेंडर दिसेल. मग क्लिक करा चेंज डेट अँड टाइम सेटिंग्स लिंकवर. बस त्यानंतर चेंज डेट अँड टाइम बटनवर क्लिक करा. आता तारीख आणि वेळ सेट करा. ओके क्लिक करा. तुम्ही बदललेले सेटिंग्स सेव्ह होतील आणि तुम्ही डेट अँड टाइम या डायलॉग बॉक्सवर परत याल. बदल सेव्ह करण्यासाठी डेट अँड टाइम डायलॉग बॉक्सच्या ओकेवर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्स बंद करा. कॉम्प्युटरवर लॉग इन केल्यावर डेस्कटॉप प्रदर्शित होतो. आयकन्सच्या मागचं चित्र म्हणजेच वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड. जर तुम्ही कॉम्प्युटर काही वेळ निष्क्रिय ठेवलं तर चित्रांचे अॅनिमेशन किंवा काही टेक्स्ट स्क्रीनवर दिसायला लागते. याला स्क्रीन सेव्हर म्हणतात. तुम्ही आपल्या कॉम्प्युटरचं वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंडची चित्र किंवा दृश्य आपल्या आवडीनुसार बदलू शकता. डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. डेस्कटॉपवरच्या रिकाम्या जागेवर राईट क्लिक करा. आता मेन्यूचं पर्सनलाइज ऑप्शन क्लिक करा. यानंतर आपल्या आवडीचं चित्र निवडा आणि त्याला आपलं डेस्कटॉप बॅकग्राऊंड म्हणून सेट करा. आता हे बदल सेव्ह करण्यासाठी सेव्ह चेंजेस बटनवर क्लिक करा. जर तुम्हाला स्क्रीन सेव्हर बदलायचा असेल तर पुढील स्टेप्सना फॉलो करा. डेस्कटॉपवर रिकाम्या जागेवर राईट क्लिक करा. त्यानंतर पर्सनलाइज ऑप्शन क्लिक करा.
मग स्क्रीन सेवर लिंक वर क्लिक करा. आता स्क्रीन सेवर ड्रॉप डाउन मेन्यू वर क्लिक करा आणि लिस्ट मधून स्क्रीन सेवर निवडा. आता स्क्रीन सेवर सुरू होण्याची वेळ सेट करा. यासाठी वेट कॉम्बो बॉक्स मध्ये मिनिट निवडा. आता प्रिव्ह्यू बटन क्लिक करा आणि निवडलेले स्क्रीन सेवर बघा. आता निवडलेले स्क्रीन सेवर लावण्यासाठी अप्लाय बटन क्लिक करा. सर्वात शेवटी हे बदल सेव्ह करण्यासाठी ओके बटन क्लिक करा. तुमचा नवा स्क्रीन सेवर सेव्ह होईल. रोहन, आता हे लक्षात ठेव, कॉम्प्युटर मध्ये स्वतः पूर्ण असलेली माहिती जी ऑपरेटिंग सिस्टम आणि कोणा प्रोग्रामला उपलब्ध असेल तिला फाईल म्हणतात. ही फाईल एक दस्तावेज, चित्र, संगीत किंवा एखादा सिनेमा काहीही असू शकते. तुम्ही कॉम्प्युटरच्या कोणत्याही ड्राईव्हवर एक फाईल अथवा फोल्डर बनवू शकता. तसंच तुम्ही डेस्कटॉपवर सुद्धा एक फाईल किंवा फोल्डर बनवू शकता. फाईल अथवा फोल्डर बनवल्यानंतर तुम्ही त्याचं नाव बदलू शकता, कॉपी किंवा पेस्ट करू शकता आणि जर नको असेल तर त्याला हटवू पण शकता. ड्राईव्हवर आपण एक नवीन फोल्डर कसं बनवू शकतो? हे तर अगदीच सोपं आहे, बस पुढील स्टेप्स ना फॉलो कर. पहिले स्टार्ट मेन्यू उघडण्यासाठी स्टार्ट बटन क्लिक करा. मग कॉम्प्युटर विंडो किंवा विंडोज एक्सप्लोरर उघडण्यासाठी कॉम्प्युटरवर क्लिक करा. मग डी ड्राईव्ह बघण्यासाठी डी ड्राईव्ह या आयकनवर क्लिक करा. त्यानंतर नवीन फोल्डर बनवण्यासाठी मेन्यू बारच्या न्यू फोल्डरवर क्लिक करा. तुम्ही या नवीन फोल्डरला नाव देऊ शकता. नंतर एंटर दाबा. तुम्ही एका फोल्डरच्या आत दुसरा फोल्डर पण बनवू शकता, त्याला सब फोल्डर म्हणतात. आता एक फोल्डर निवडा आणि त्याला उघडा. फोल्डरच्या रिकाम्या जागेवर क्लिक करा आणि उघडलेल्या मेन्यूवर आधी न्यू मग फोल्डरवर क्लिक करा. एक नवीन फोल्डर बनेल. नवी फाईल किंवा फोल्डर उघडण्यासाठी या पुढील स्टेप्स घ्या. पहिले स्टार्ट बटनवर क्लिक करून स्टार्ट मेन्यू उघडा. त्यानंतर कॉम्प्युटरवर क्लिक करा. कॉम्प्युटर विंडो किंवा विंडोज एक्सप्लोरर प्रदर्शित होईल. आता डी ड्राईव्हची सामग्री पाहायला डी ड्राईव्हवर क्लिक करा. जे फोल्डर उघडायचं असेल त्यावर डबल क्लिक करा. जर फोल्डरच्या आतली फाईल किंवा सब फोल्डर उघडायचं असेल तर त्यावर डबल क्लिक करा. तुम्ही जेव्हा एखादं फोल्डर, सब फोल्डर किंवा फाईल डी ड्राईव्हमध्ये बनवता तेव्हा ती आपोआप सेव्ह होते न्यू फोल्डर किंवा न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट या नावाने. फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा. नव्या पॉपअप स्क्रीनवर रीनेम क्लिक करा. नवं नाव टाईप करा आणि एंटर क्लिक करा. फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलेल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काही महत्वपूर्ण ऍक्सेसरीज असतात, त्या खूप कामी येतात. हं, आता अशा काही ऍक्सेसरीजच्या विषयी जाणूया. कॉम्प्युटरवर या ऍक्सेसरीज वापरण्यासाठी हे पुढील स्टेप्स घ्या. सर्वात आधी टास्क बारवर स्टार्ट बटन क्लिक करा. त्यानंतर ऑल प्रोग्राम्सवर माउस घेऊन जा. मग ऍक्सेसरीजवर क्लिक करा. अनेक ऍक्सेसरीज इथे दिसतात. ज्या ऍक्सेसरीवर काम करायचं असेल तिच्यावर क्लिक करा. पेंटचा प्रयोग चित्र बनवणं, संपादन करणं आणि बघण्यासाठी होतो. तुम्ही पेंटचा प्रयोग ब्लँक ड्रॉइंग एरिया किंवा असलेल्या चित्रात ड्रॉइंग काढण्यासाठी करू शकता. तुम्ही पेंट पिक्चरला कोणत्याही डॉक्युमेंटवर कॉपी पेस्ट करू शकता. ताई, आपण पेंट कसं वापरू शकतो? पेंट वापरण्यासाठी पहिले स्टार्ट बटन क्लिक करा. आता ऑल प्रोग्राम्सवर माउस घेऊन जा. मग ऍक्सेसरीजवर क्लिक करा आणि
पेंट सिलेक्ट करा. पेंट विंडो प्रदर्शित होईल. तुम्ही पाहाल की पेंट विंडो चार प्रमुख भागात वाटली गेली आहे. पेंट बटन, क्विक ऍक्सेस टूल बार, ड्रॉइंग एरिया आणि रिबन. पेंट बटन वापरून तुम्ही बरेच काम करू शकता. पेंट बटन मध्ये असलेले अनेक पर्याय आहेत, ओपन, न्यू, सेव्ह आणि प्रिंट. क्विक ऍक्सेस टूल बार जास्त प्रयोग होणारे टूल्स त्वरित उघडण्यास मदत करतो, उदाहरणार्थ सेव्ह, रीडू आणि अंडू. रिबन, रिबन मध्ये दोन टॅब्स असतात, होम आणि व्ह्यू. होम टॅब मध्ये ते टूल्स असतात ज्यांच्यामुळे चित्र बनवता आणि संपादित करता येतात. यातले पर्याय असतात क्लिपबोर्ड, इमेज टूल्स, ब्रशेस, शेप्स आणि कलर्स. क्लिपबोर्ड मध्ये तीन पर्याय असतात, कट, कॉपी आणि पेस्ट. हे पर्याय वापरून तुम्ही निवडलेल्या वस्तूला पेंट मध्ये कट, कॉपी किंवा पेस्ट करू शकता. एका चित्रात एकाच वस्तूला अनेकदा प्रयोग करण्यासाठी हे पर्याय तुमची मदत करतात. इमेज सेक्शन मदत करतं त्या वस्तू निवडण्यासाठी आणि संपादित करण्यासाठी ज्यांना सिलेक्ट, क्रॉप, रिसाइज किंवा रोटेट करायचे आहे. टूल्स सेक्शन मध्ये अनेक टूल्स असतात, त्यांना वापरून तुम्ही चित्र काढू शकता आणि संपादित देखील करू शकता. हे टूल्स असतात पेन्सिल, फिल विथ कलर, टेक्स्ट, इरेजर, कलर पिकर आणि मॅग्निफायर. ब्रशेसचा एक ड्रॉपडाऊन मेन्यू असतो ज्याला वापरून चित्र काढण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस निवडता येतात. शेप्स ऑप्शन मध्ये अनेक आकार असतात ज्यांचा उपयोग तुम्ही आपल्या चित्रात करू शकता. कलर्स ऑप्शन मध्ये अनेक रंग असतात ज्यांचा प्रयोग चित्र बनवण्यात करता येतो. ताई, तुम्ही म्हणाला होता की मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या विपरीत काही फ्री ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. तुम्हाला याविषयी आणखीन माहिती आहे का? हो रोहन, लायनक्स ही सर्वात लोकप्रिय फ्री किंवा ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी मोफत आहे आणि इंटरनेटपासून डाउनलोड करता येतं. आता आपण याच्याविषयी पाहूया. लायनक्स हे लायनस टॉवल्ड्स यांनी विकसित केलेल्या युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमची एक सर्वात लोकप्रिय आवृत्ती आहे. लायनक्स बराच काही मायक्रोसॉफ्ट विंडोज सारख्या बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टम सारखाच आहे. लायनक्सला बाकीच्या सॉफ्टवेअर्स पासून वेगळं करणारी विशेषता आहे याची सक्रियता. युजर्स याला वाढवू, बदलू किंवा सुधारू शकतात. लायनक्स दोन प्रकारे प्राप्त करता येतो, मोफत डाउनलोड आणि वितरण मार्फत. दुनियेतले लाखो लोक यशस्वीरित्या लायनक्सचा वापर करतायत. लायनक्सचे सर्व आवश्यक घटक इंटरनेट पासून अगदी मोफत डाउनलोड करता येतात. प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग आहे वितरण मार्फत. बऱ्याच कंपन्या ही सुविधा देतात. यासोबत मिळतात बरेच प्रकारचे ऍप्लिकेशन्स आणि इन्स्टॉलेशन प्रोग्राम्स जे लायनक्सचं इन्स्टॉलेशन सुलभ करतात. लायनक्सचं एक सर्वात लोकप्रिय वितरण आहे उबंतू. केनॉनिकल नावाची एक कंपनी हे वितरण करते. आपण उबंतूच्या विषयी जाणून घेऊया. उबंतू एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे जे स्मार्टफोन, टॅबलेट आणि कम्प्युटरवर सर्व जागी चालू शकतं. उबंतूला त्याच ग्राफिकल यूजर इंटरफेस किंवा GUI विंडोज किंवा अँड्रॉइड सारख्या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम सारखंच बनवतं. उबंतूचं व्हर्जन 12.10 डिफॉल्ट डेस्कटॉप एन्व्हायरमेंटसाठी युनिटी वापरतं. युनिटी डेस्कटॉपमध्ये डेस्कटॉप बॅकग्राऊंड आणि मेन्यू बार व लॉन्चर हे दोन बार्स असतात. मेन्यू बार डेस्कटॉपच्या वरच्या बाजूला असलेला एक आडवा बार असतो. लॉन्चर हा एक उभा बार असतो जो एकदम डाव्या टोकाला असतो.
मेन्यू बार मध्ये उबंतू 12.10 चे सगळे सामान्य फंक्शन्स असतात. मेन्यू बारच्या उजव्या टोकावर असलेल्या आयकॉन्सना इंडिकेटर एरिया म्हणतात. कीबोर्ड इंडिकेटर तुमची मदत करतो कीबोर्डची मांडणी आणि कीबोर्ड प्रेफरन्सेस निवडण्यात. मेसेजिंग इंडिकेटर मध्ये सगळे सोशल ऍप्लिकेशन्स एकत्रित असतात. उदाहरणार्थ इन्स्टंट मेसेंजर, क्लायंट, ईमेल क्लायंट, मायक्रोब्लॉगिंग ऍप्लिकेशन्स आणि आणखीन असेच ऍप्लिकेशन्स. नेटवर्क इंडिकेटर तुमची मदत करतो नेटवर्क कनेक्शन्स व्यवस्थित चालवण्यासाठी आणि तार किंवा बेतार नेटवर्कशी आरामात कनेक्ट होण्यासाठी. साउंड इंडिकेटर आवाज नियंत्रित करण्यासाठी एक सहज मार्ग देतो. याच्या मार्फत म्युझिक प्लेअर आणि साउंड सेटिंग हाताळणं पण सोपं होतं. क्लॉक चालू वेळ तर दाखवतच, त्याशिवाय कॅलेंडर देखील दाखवतं आणि वेळ आणि तारीख सेटिंग सोपं करतं. युजर मेन्यू सोपं करतं वेगवेगळ्या युजर्स दरम्यान स्विच करणं, ऑनलाईन ऍक्सेस आणि युजर अकाउंट हाताळणं. सेशन इंडिकेटर सोपं करतं सिस्टम सेटिंग्स, सॉफ्टवेअर अपडेट्स, प्रिंटर्सना हाताळणं. याशिवाय हे देतं सेशन ऑप्शन्स, डिव्हाइस लॉक करण्यासाठी, सेशन पासून लॉग आउट आणि कम्प्युटर परत चालू करणे किंवा पूर्णपणे बंद करण्यासाठी. ऍप्लिकेशन मेन्यू ते सिस्टम आहे ज्यात एडिट, व्ह्यू सारखे ऍक्शन्स कोणत्याही ऍप्लिकेशन्स मध्ये करता येतात. दुसऱ्या GUI एन्व्हायरमेंट्सच्या विपरीत युनिटी मध्ये ऍप्लिकेशन मेन्यू मेन्यू बारच्या डाव्या भागात असतो. एखादी विशिष्ट ऍप्लिकेशन बघण्यासाठी माउस डेस्कटॉपच्या मेन्यू बारवर त्या ऍप्लिकेशनच्या आयकनवर घेऊन जा. यामुळे ही ऍप्लिकेशन डेस्कटॉपच्या मेन्यू बारवर स्वतःला अशा प्रकारे लावेल की तुम्ही तिला पाहू शकाल आणि वापरू पण शकाल. युनिटीचं हे वैशिष्ट्य ज्यामुळे ऍप्लिकेशन मेन्यू तेव्हाच दिसतो जेव्हा आवश्यकता असते तेव्हा खूपच कामी येतो नोटबुक आणि डेस्कटॉप युजर्सना, कारण यामुळे त्यांना काम करायला जास्त जागा मिळते. स्क्रीनच्या डाव्या बाजूला आयकन्स असलेल्या उभ्या बारला लॉन्चर म्हणतात. हा लॉन्चर चालू असताना सक्रिय आयकन्सना त्याच्यावर ठेवून ऍप्लिकेशन्सला उघडण्याचा मार्ग सोपा करतो. लॉन्चरवर असलेला पहिला आयकन आहे डॅश. हा युनिटीचा एक नाविन्यपूर्ण आणि महत्वपूर्ण घटक आहे. लॉन्चरवरून एखादी ऍप्लिकेशन चालवण्यासाठी किंवा एखादी चालू असलेली ऍप्लिकेशन परत बघण्यासाठी त्या ऍप्लिकेशनच्या आयकनवर क्लिक करा. फोरग्राऊंडवर असणारी ऍप्लिकेशन दाखवली जाते तिच्या आयकनच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या एकच पांढऱ्या त्रिकोणामुळे. एखादी ऍप्लिकेशन जोडण्यासाठी लॉन्चरवर असलेल्या तिचा आयकन वर राईट क्लिक करा आणि सिलेक्ट करा लॉक टू लॉन्चर. लॉन्चर पासून एखादी ऍप्लिकेशन हटवण्याकरिता तिच्या आयकनवर राईट क्लिक करा आणि सिलेक्ट करा अनलॉक फ्रॉम लॉन्चर. डॅश हे टूल तुमची मदत करतं कॉम्प्युटरवर असलेल्या फाइल्स आणि ऍप्लिकेशन्सना त्वरित शोधण्यासाठी आणि त्यांना उघडण्यासाठी. डॅशला जाणण्यासाठी लॉन्चरवर सगळ्यात वरच्या आयकनवर क्लिक करा. या आयकनवर उबंतू लॉग ऑन असतं. डॅश आयकॉन सिलेक्ट केल्यावर एक आणखी विंडो उघडेल जिच्यावर एक सर्च बार असेल आणि तसेच एक संग्रह असेल नुकत्याच वापरलेल्या ऍप्लिकेशन्स, फाइल्स आणि डाउनलोड्सचा. डॅश तुम्हाला कोणतीही माहिती जवळून किंवा दूरून शोधून देते. डॅशचे दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत फाइल्स किंवा फोल्डर्स आणि ऍप्लिकेशन्स शोधणं. वर्कस्पेसेस ते शक्य करतं ऍप्लिकेशन्सना विभिन्न गटात ठेवणं. यामुळे गोंधळ कमी होतो आणि डेस्कटॉपचं संचालन सुधारतं. उबंतू मूलभूत चार वर्कस्पेसेस असतात. वर्कस्पेसेस दरम्यान स्विच करण्यासाठी लॉन्चरवर असलेल्या वर्कप्लेस स्विचरवर क्लिक करा.
वर्कस्पेसेस मध्ये स्विच करून हवे असलेल्या जागेवर जाण्यात हे फंक्शन कामी येतं. मिनिमाइज बटन विंडोला दिसणाऱ्या स्क्रीन वरून दूर करून लॉन्चरवर ठेवतं. मॅक्सिमाइज बटन ऍप्लिकेशन विंडोला पूर्ण स्क्रीन एवढं मोठं करतं. विंडो बंद करण्यासाठी विंडोच्या वर डावीकडे असलेले क्रॉस बटन क्लिक करा. विंडो वर्कप्लेसवर हलवायला माऊसचा पॉइंटर विंडोच्या टायटल बारवर ठेवून क्लिक करा आणि माऊसचं डावं बटन दाबून ठेवून विंडोला ड्रॅग करा. विंडोचा आकार बदलायला पॉइंटरला विंडोच्या कडेवर किंवा कोपऱ्यावर असं ठेवा की पॉइंटर मोठा आणि दोन बाजूला असलेला बाण बनेल. यालाच रिसाइज आयकन म्हणतात. याला क्लिक करून ड्रॅग करून विंडोचा आकार बदला. कॉम्प्युटरवर फाइल्स शोधण्याचे दोन मार्ग आहेत. लॉन्चरमध्ये असलेल्या डॅशचा प्रयोग करून कोणती फाईल शोधणं किंवा तिला सरळ त्या फोल्डरमध्ये जाऊन उघडणं जिथे तिला ठेवलं आहे, किंवा फाइल्स आणि फोल्डर्स टूल वापरून सामान्यत वापरल्या जाणाऱ्या फोल्डर्स आणि तसेच सर्वात अलीकडे उघडलेल्या फाइल्सना उघडता येतं. गो मेन्यू मध्ये सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या फोल्डर्सची यादी असते. गो मध्ये जाण्यासाठी माऊसला वरच्या बारवर फिरवा आणि गो सिलेक्ट करा. आता या मेन्यू मध्ये कॉम्प्युटरवर क्लिक करून आपल्या कॉम्प्युटर मध्ये असलेल्या फाइल्स बघा. जर तुम्ही होम नेटवर्क सेट केले असेल तर तुम्हाला शेअर्ड फाइल्स आणि फोल्डर्स बघण्यासाठी एक मेन्यू दिसेल. व्यक्तिगत फाइल्स ठेवण्यासाठी होम फोल्डर वापरतात. याचं नाव युजरच्या लॉग इन नावाशी मिळतं जुळतं. याच्यात अनेक फोल्डर्स असतात जे इन्स्टॉलेशन प्रक्रियेत आपोआप निर्माण होतात. यात असतात डेस्कटॉप, डाउनलोड्स, म्युझिक्स, डॉक्युमेंट्स, पिक्चर्स, पब्लिक टेम्पलेट्स आणि व्हिडिओज. जसं विंडोजमध्ये फाइल्स आणि फोल्डर्स बघण्याकरिता विंडोज एक्सप्लोरर असतं, तसं उबंतूमध्ये नेहमी वापरलं जातं नॉटिलस फाइल मॅनेजर. ताई, हे नॉटिलस फाइल मॅनेजर कुठं असतं? हे बघ, डेस्कटॉपच्या वरच्या फोल्डरवर डबल क्लिक करा आणि नॉटिलस फाइल मॅनेजर विंडो उघडेल. या विंडोची वैशिष्ट्ये आहेत मेन्यू बार, टायटल बार, टूल बार, लेफ्ट पेन आणि सेंट्रल पेन. नॉटिलस मध्ये नॅव्हिगेट करण्यासाठी स्टेप्स आहेत. जर तुम्हाला फोल्डर्सच्या दरम्यान नॅव्हिगेट करायचे असेल तर नॉटिलस फाइल मॅनेजरच्या डाव्या पेन मध्ये असलेलं बुकमार्क्स वापरा. परत जाण्यासाठी पाथ बारवर असलेल्या फोल्डरच्या नावावर क्लिक करा. कोणतेही दिसत असणारे फोल्डर असेल ना त्यावर डबल क्लिक केलं की त्या फोल्डरमध्ये जाता येतं. नॉटिलसच्या मार्फत कोणतीही फाईल उघडण्यासाठी एकतर तिच्या आयकनवर डबल क्लिक करा किंवा आयकनवर राईट क्लिक करून ओपन विथ पर्याय वापरा. नॉटिलसच्या आत नवं फोल्डर बनवण्यासाठी सर्वात आधी फाईलवर क्लिक करा आणि मग क्रिएट न्यू फोल्डर क्लिक करा. त्यानंतर दिसून येणाऱ्या फोल्डर ज्याचं नेहमी नाव अनटायटल्ड फोल्डर असतं त्याचं नाव बदलून हवं असलेलं नाव ठेवा. याने नॉटिलसमध्ये फाईल सेव्ह होते. फाइल्स किंवा फोल्डर्स कॉपी करण्याचे स्टेप्स आहेत. सर्वात आधी एडिट क्लिक करा, मग आयटमवर कॉपी किंवा राईट क्लिक करून पॉपअप मेन्यू मधून कॉपी सिलेक्ट करा. आत कॉपी झालेली फाईल तुम्ही जिथे इच्छा असेल तिथे पेस्ट करू शकता. तुम्ही हे स्टेप्स घेऊन बरेच म्हणजे मल्टिपल नॉटिलस विंडोज उघडू शकता. सर्वात आधी फाइल्स सिलेक्ट करा, मग न्यू विंडोवर क्लिक करा. यामुळे एक नवीन विंडो उघडेल. आता तुम्ही या दोन लोकेशन्सच्या दरम्यान फाइल्स किंवा फोल्डर्स ट्रॅक करू शकता. नवा टॅब उघडण्यासाठी सर्वात आधी फाइल क्लिक करा, मग न्यू टॅब. आता फाइल्स पाहण्यासाठी असलेल्या जागेच्या वर दोन टॅब असलेली एक नवीन रो दिसण्यात येईल. दुसरं पेन उघडण्यासाठी क्लिक करा व्ह्यू एक्स्ट्रा पेन.
हे तुमची मदत करतं स्क्रीनवर एकाच वेळी दोन लोकेशन्स पाहायला आणि ते पण टॅब्स किंवा विंडोज दरम्यान स्विच केल्याविना. तुम्ही नॉटिलस किंवा डॅश वापरून फाइल्स आणि फोल्डर्स शोधू शकता. नॉटिलस मध्ये क्लिक करा गो सर्च फॉर फाइल्स किंवा कंट्रोल एफ प्रेस करा आणि टाइप करा जे पण शोधायचं असेल ते. डॅशच्या वरच्या बाजूला असलेल्या सर्च बार मध्ये आपली सर्च आयटम्स टाइप करा. उबंतू मध्ये सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर जो नेहमी इन्स्टॉल केलेला असतो तो आहे ऑप्शन लिब्र ऑफिस. हे अगदी मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि पॉवर पॉइंट सारखंच काम करतं. ऑप्शन फरक एवढाच की लिब्र ऑफिस मोफत असतं. या सगळ्या ऍप्लिकेशन्स लॉन्चरच्या माध्यमातून वापरता येतात. यात खालील घटक पण असतात जे दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये वेगवेगळ्या नावाने असतात. रायटर वर्ड प्रोसेसर, कॅल्क स्प्रेडशीट, इम्प्रेस प्रेझेंटेशन मॅनेजर, ड्रॉ ड्रॉइंग प्रोग्रॅम, बेस डेटाबेस, मॅथ इक्वेशन एडिटर. ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम्सच्या विषयी शिकण्यात मजा आली ना? आता आपण या गतिविधीमध्ये भाग घेऊया. ताई, कॉम्प्युटर सारखेच मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स मध्ये पण ऑपरेटिंग सिस्टम असत का? हो रोहन, आजकाल मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स मध्ये पर्सनल कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या वैशिष्ट्यांसोबत इतर वैशिष्ट्ये पण असतात, ज्यात सामील आहेत टच स्क्रीन, सेल्युलर, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस मोबाईल नॅव्हिगेशन, कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, स्पीच रेकॉग्निशन, व्हॉइस रेकॉर्डर, म्युझिक प्लेयर आणि दुसरे बरेच वैशिष्ट्ये. जास्त करून मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम्स असतात अँड्रॉइड, विंडोज किंवा सिम्बियन. अच्छा, मला मोबाईल फोन्स विषयी आणखीन जाणून घ्यायचंय. हो, अर्थातच का नाही, आपण सुरू करूया. मोबाईल फोन मध्ये असलेले विभिन्न वैशिष्ट्ये कसे वापरायचे. सर्वात आधी आपण शिकूया मोबाईल फोनने कॉल कसे करायचे. कॉल करण्यासाठी कीपॅडवर फोन नंबर टाइप करा. जर तुमच्याजवळ स्मार्टफोन असेल तर त्याच्या होम स्क्रीनवर फोन आयकन शोधून त्याला टाइप करा. तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पॅड दिसेल. जे अंक तुम्हाला डायल करायचे असतील ना ते त्यात टाइप करा. यानंतर हिरवं बटन किंवा डाव्या बाजूला असलेली आन्सर की दाबा. जर स्मार्टफोन असेल तर हिरव्या बटणावर टॅप करा. स्क्रीनवर नंबर डायल होत आहे किंवा कनेक्ट होत आहे हे दिसून येईल. आता तुम्ही कॉल करू शकता. तसंच कॉल संपवण्यासाठी लाल बटणावर टॅप करा किंवा दाबा. कॉल संपेल. आता शिकूया कॉलला उत्तर कसं द्यायचं किंवा नाकारायचा कसा. जेव्हा तुमच्या फोनची घंटी वाजते ना तेव्हा कॉलचं उत्तर द्यायला हिरवं बटन दाबा. जर स्मार्टफोन असेल तर डावीकडून उजवीकडे बोट फिरवा. कॉल नाकारण्यासाठी उजव्या बाजूला असलेलं लाल बटन दाबा. जर स्मार्टफोन असेल तर कॉल नाकारण्यासाठी उजवीकडून डावीकडे बोट फिरवा. शेवटी डायल केलेल्या नंबरवर कॉल कसे करायचे? अरे हे तर एकदम सोपं आहे. सर्वात आधी होम स्क्रीनवर डावीकडे असलेलं हिरवं बटन दाब. नुकतेच डायल केलेल्या नंबर्सची एक लिस्ट दिसेल. जर स्मार्टफोन असेल ना तर फोन आयकनवर टॅप करायचं. हे दाखवेल केलेल्या, आलेल्या आणि मिस झालेल्या सगळ्या कॉल्सची लिस्ट. त्यानंतर नंबर निवडा आणि हिरवं बटन परत दाबा. स्मार्टफोन असेल तर फक्त त्या नंबरवर टॅप करा जो नंबर डायल होणं सुरू होईल. कॉल हिस्ट्री तुम्ही अशी बघू शकता. स्टँडबाय मोडमध्ये पहिले मेन्यू दाबा. स्मार्टफोनमध्ये फोन आयकनवर टॅप करा. मग सिलेक्ट करा कॉल रजिस्टर, कॉल हिस्ट्री किंवा कॉल लॉग. त्यानंतर हे तुम्हाला तीन टॅब्स दाखवेल. रिसीव्ड कॉल्स, डायल्ड कॉल्स आणि मिस्ड कॉल्स.
आता जे पाहायचं असेल ना त्या टॅबवर क्लिक करा. हे तुम्हाला कॉल्सची एक यादी दाखवेल तारीख आणि वेळेसोबत. स्मार्टफोनमध्ये सगळे कॉल्स एकाच यादीत पाहता येतात. हिरवा बाण रिसीव्ड कॉल्स दाखवतो, निळा बाण डायल्ड कॉल्स दाखवतो आणि लाल बाण मिस्ड कॉल्स दाखवतो. तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट बुकमध्ये सेव्ह करू शकता किंवा त्या नंबरवर संदेश पाठवू शकता. मोबाईल फोनवर आवाज ऍडजस्ट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. सर्वात आधी फोनच्या मेन स्क्रीनवरचं मेन्यू बटन दाबा. त्यानंतर ऑप्शन्स मेन्यूतल्या सेटिंग्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्स मेन्यूमधून साऊंड्स किंवा ऑडिओ ऑप्शन निवडा. मग साऊंड मेन्यूवर व्हॉल्यूम ऑप्शन शोधा. व्हॉल्यूम कंट्रोल्स मिळतील रिंगर किंवा रिंगटोन या ऑप्शनमध्ये. आणि शेवटी स्पीकर ऑप्शन क्लिक करा आणि आवाज हवा तसा ऍडजस्ट करण्यासाठी कीपॅडवर अप किंवा डाऊन दाबा. तुमच्या स्मार्टफोनवर बाहेरच्या बाजूला एक व्हॉल्यूम कंट्रोल बटन आहे. आवाज कमी किंवा जास्त करण्यासाठी त्याला कोणत्याही एका बाजूला दाबा. ताई, मला आपला मित्र अमित याचं नाव आणि फोन नंबर फोनवर घालायचं असेल तर मी हे कसं करू शकतो? हे बघ, तू नवे कॉन्टॅक्ट असे ऍड करू शकतो. फोन स्टँड बाय मोडवर असताना मेन्यू दाबायचा. स्मार्टफोन असेल तर फोन आयकनवर टॅप करा. आता आपल्या सेलफोनच्या मेन्यू ऑप्शनवर फोन बुकवर जा. हे होम स्क्रीनवर दाखवलं जातं एका फोनच्या चित्राने किंवा फोन, फोन बुक अथवा कॉन्टॅक्ट या शब्दांनी. आता असणारे ऑप्शन्स मधून ऍड न्यू कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा. जो कॉन्टॅक्ट ऍड करायचा असेल ना, पहिले त्याचा फोन नंबर एरिया कोड सोबत स्क्रीनवर असलेल्या फॉर्म मध्ये एंटर करायचा. स्मार्टफोन मध्ये नंबर पॅडवर अंक टाइप करायचे, त्यानंतर टॅप करायचं ऍड टू कॉन्टॅक्ट वर आणि क्रिएट न्यू कॉन्टॅक्ट वर. मग फॉर्मच्या योग्य भागात तुमच्या मित्राचं नाव आणि आडनाव टाइप करा. आता ही माहिती सेव्ह करण्यासाठी न विसरता सेव्ह किंवा ऍड टू कॉन्टॅक्ट बटनवर टॅप करा किंवा दाबा. नवा कॉन्टॅक्ट तुमच्या मोबाईल फोनवर ऍड होईल. आधीच असलेल्या नंबर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दुरुस्त करण्यासाठी कॉन्टॅक्टचं नाव सिलेक्ट करा. एडिट बटन दाबा किंवा टॅप करा. योग्य ती माहिती टाइप करा आणि सेव्ह दाबा किंवा टॅप करा. आता मी तुम्हाला दाखवते की मेसेज कसा पाठवायचा. स्टँड बाय मोड मध्ये मेन्यू दाबा. आता निवडा मेसेजिंग आणि मग टेक्स्ट मेसेजेस आणि त्यानंतर मेसेज बनवा. स्मार्टफोन मध्ये होम स्क्रीनवर असलेला मेसेजिंग आयकन शोधा. आयकनवर टॅप करा. तुम्हाला दिसेल मेसेजेसची एक यादी. सिलेक्ट करा क्रिएट मेसेज किंवा रायटिंग टेक्स्ट. स्मार्टफोन मध्ये राईट मेसेज आयकनवर टॅप करा. टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा मेसेज लिहा. एखादं चित्र किंवा अटॅचमेंट लावण्यासाठी ऑप्शन सिलेक्ट करा आणि मग इन्सर्ट ऑब्जेक्ट. स्क्रोल डाऊन करून इच्छित चित्र किंवा ऑब्जेक्टवर या आणि मग दाबा व्ह्यू आणि मग इन्सर्ट. प्राप्तकर्त्याच्या फोन नंबर नियुक्त भागात टाईप करा किंवा जर तुम्हाला मेसेज सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्टला पाठवायचा असेल तर फोन बुक क्लिक करून कॉन्टॅक्ट निवडा आणि ओके क्लिक करा. स्मार्टफोनमध्ये टू कॉलममध्ये प्राप्तकर्त्याच्या नावाचे पहिले काही अक्षर टाईप करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट बुकमधील काही नावांची एक यादी दिसेल आणि त्यानंतर हवं असलेल्या नावावर टॅप करा. तुमचा टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी सेंड या बटणावर क्लिक किंवा टॅप करा. आता मेन स्क्रीनवर परतण्यासाठी एंड किंवा कॅन्सल दाबा किंवा क्लिक करा. प्राप्त मेसेज तुम्ही अशा प्रकारे वाचू शकता. जेव्हा तुम्हाला मेसेज प्राप्त होतो तेव्हा होम स्क्रीनवर
वरच्या भागाला लिफाफ्याचं चित्र दिसेल, म्हणजेच अनवलोपचं चित्र दिसेल. तसेच तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स यासोबत दिसेल, वन मेसेज रिसीव्ड. आता नवा मेसेज पाहण्यासाठी शो दाबा. आणि अच्छा ताई, एक सांगा, आपण मोबाईल फोनवर सुद्धा इंटरनेट वापरू शकतो का? हो, अर्थात तू वापरू शकतोस रोहन. अरे वा वा, हे तर कमाल आहे. मोबाईल फोनवरून इंटरनेट वापरण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते ताई? मोबाईल फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला या पुढील गोष्टी लागतात. एक असा मोबाईल ज्यावर इंटरनेट वापरलं जाऊ शकतं. एक मोबाईल फोन सेवा जी डेटाचा प्रसार करू शकते, उदाहरणार्थ 2G, 3G आणि वायफाय. तुमच्या फोनवर इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्या मोबाईल सेवा देणाऱ्याकडून मिळालेले डेटा सेटिंग्स असलेलं एक अकाउंट. बऱ्याच फोनवर ही डेटा सेटिंग्स आधीपासूनच असतात. जर तुमच्या फोनवर नसेल तर तुम्हाला या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहक सेवेशी बोलावं लागतं. या प्रकारे तुम्ही स्मार्टफोनवर मोबाईल इंटरनेट सेट करू शकता. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग्स मेन्यूवर जा. कोणत्याही स्मार्टफोन डिव्हाइसवर हे करता येतं एकतर ऍप्स मेन्यूमधील सेटिंग आयकॉनद्वारे किंवा केव्हा नोटिफिकेशन बारद्वारे. सेटिंग्स मेन्यूमध्ये तुम्हाला शोधावं लागेल वायरलेस आणि नेटवर्क्स सेटिंग्स. जास्त करून डिव्हाइसेसवर मोर किंवा मोर सेटिंग्स बटन जे कोणतंही उपलब्ध असेल ते दाबा. तुम्हाला एकदा वायरलेस आणि नेटवर्क सेटिंग्स मिळाले तर तुम्ही इंटरनेटशी वायफाय किंवा मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून जोडू शकता. वायफायशी जोडण्यासाठी हे स्टेप्स पहा. सर्वात आधी वायफाय ऑप्शन चालू करा. एकतर नोटिफिकेशन मेन्यूमधील वायफाय बटन क्लिक करून किंवा सेटिंग्स मेन्यूच्या माध्यमातून. आता तुम्हाला दिसेल उपलब्ध असलेल्या इंटरनेट नेटवर्क्सची एक यादी. जर तुम्ही आधीच कोणतं वायफाय नेटवर्क सेव्ह केलेलं असेल ना, तर ते आपोआप कनेक्ट होईल. नाहीतर तुम्हाला ज्याच्याशी कनेक्ट करायचं असेल ते वायफाय नेटवर्क सिलेक्ट करावं लागेल. जर पासवर्ड आवश्यक असेल तर एंटर करा आणि कनेक्ट करा. इंटरनेटसाठी इंटरनेट ब्राउझरचा प्रयोग करायचा. इंटरनेटसाठी मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी सर्वात आधी वायरलेस आणि नेटवर्क्स ऑप्शन्समधील मोर सेटिंग्समध्ये जा. मग मोबाईल नेटवर्क्स बटनवर क्लिक करा. तिथे मोबाईल डेटा चेकबॉक्स टिक करावा लागेल. आता इंटरनेट उघडण्यासाठी इंटरनेट ब्राउझरचा प्रयोग करा. कीपॅड आधारित फोन्समध्ये सुद्धा इंटरनेट सुविधा वापरता येते. त्यासाठी सर्वात आधी मेन्यू सिलेक्ट करा आणि मग इंटरनेट. त्यानंतर होम पेज उघडा आणि एकतर होम सिलेक्ट करा किंवा होम स्क्रीनमध्ये 0 दाबून धरा. त्यानंतर वेब ऍड्रेस एंटर करण्यासाठी सिलेक्ट करा गो टू ऍड्रेस. मग ऍड्रेस एंटर करा आणि मग ओके सिलेक्ट करा. वेब शोधण्यासाठी जर तुम्ही पहिल्यांदाच शोधत असाल तर एखादं सर्च प्रोव्हायडर सिलेक्ट करा. मग सर्च सिलेक्ट करा आणि सर्च आयटम्स एंटर करून सर्च सिलेक्ट करा. अच्छा ताई, माझ्या ना मोबाईल फोनमध्ये एक रेडिओ आहे, मी त्याला कसं ऐकू शकतो? अरे वा, रेडिओ! अरे हे ऐकण्यासाठी एकदम सोप्या स्टेप्स आहेत. हे पहा, सर्वात आधी स्टँड बाय मोड मध्ये मेन्यू दाबायचा. आता रेडिओवर जा. जर स्मार्टफोन असेल तर मेन्यू मधील रेडिओ आयकनवर टॅप करा. आता तुमचा फोन एका अनुकूल हेडसेटशी कनेक्ट करा. हे अँटिनाचं काम करतं. आता जे हवं असेल ते रेडिओ चॅनल शोधा, ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल ट्युनिंग निवडून. शोधलेले चॅनल सेव्ह करण्यासाठी ऑप्शन्समधील सेव्ह चॅनल दाबा किंवा टॅप करा. आता स्क्रोल अप किंवा डाऊन करून आवाज ऍडजस्ट करा.
रेडिओ बंद करण्यासाठी टॅप करा ऑप्शन्स आणि त्यानंतर स्विच ऑफ. आता मी तुम्हाला दाखवते की मोबाईल फोनवर एखादं गाणं कसं वाजवायचं. सर्वात आधी स्टँड बाय मोडवर मेन्यू सिलेक्ट करा. आता आपल्या मोबाईल डिव्हाइसवर असलेल्या ऍप्लिकेशन्स बघण्यासाठी फोनचा मल्टीमीडिया मेन्यू उघडा. म्युझिक ऍप्लिकेशन्स कदाचित मीडिया किंवा गॅलरीमध्ये दिसतात. आता सिलेक्ट करा म्युझिक किंवा साऊंड. तुमच्या मीडिया प्लेअर ऍप्लिकेशनमध्ये असलेली गाणी पहा आणि आपल्या डिव्हाइसवर ऐकण्यासाठी एखादं गाणं सिलेक्ट करा. विराम किंवा गाणं परत सुरू करण्यासाठी प्ले किंवा पॉज बटन कोणतीही की दाबा किंवा टॅप करा. एकच बटन प्ले आणि पॉज हे दोन्हींची कामं करतं. म्युझिक प्लेअरच्या बाहेर निघण्यासाठी उजवीकडे असलेलं लाल बटन दाबा. जर स्मार्टफोन असेल तर पॉज आयकनवर टॅप करा. आता ही पुढील स्टेप्स फॉलो करा मोबाईल फोनने फोटो कसा घ्यायचा यासाठी. स्टँड बाय मोडमध्ये मेन्यू दाबा. आता निवडा मीडिया आणि मग कॅमेरा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आयकन शोधून टॅप करा. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या चित्राला व्ह्यू फाइंडर सारखं वापरा. दृश्य जवळ किंवा दूर नेण्यासाठी स्क्रोल अप आणि डाऊन करा. स्मार्टफोनमध्ये आपल्या बोटांच्या चिमटीने दृश्याचा आकार छोटा किंवा मोठा करता येतो. आता सिलेक्ट किंवा ओके बटन दाबून चित्र घ्या. स्मार्टफोनवर चित्र घ्यायला तुम्हाला कॅमेरा आयकनवर टॅप करावं लागेल. घेतलेलं चित्र आपल्या डिव्हाइसवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह दाबा. स्मार्टफोनमध्ये हे आपोआप अल्बम किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होतं. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी या पुढच्या स्टेप्सची जरूरत आहे. मेन्यू सिलेक्ट करा, मग फोटोज आणि त्यानंतर व्हिडिओ कॅमेरा. जर स्मार्टफोन असेल तर कॅमेरा आयकनवर टॅप करा. आता स्क्रीनच्या वरच्या दृश्याला व्ह्यू फाइंडर सारखं वापरा. चित्र जवळ किंवा दूर करण्यासाठी झूम इन आणि झूम आउट वापरा. स्मार्टफोनमध्ये आपल्या बोटांच्या चिमटीला वापरा दृश्याचा आकार छोटा किंवा मोठा करण्यासाठी. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी रेकॉर्ड सिलेक्ट करा. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर असलेल्या लाल छोट्या आयकनवर टॅप करावं लागेल. रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी स्टॉप दाबा. स्मार्टफोनमध्ये लाल आयकनवर परत टॅप करा. स्मार्टफोनमध्ये हा व्हिडिओ आपोआप अल्बम किंवा गॅलरीच्या आत सेव्ह होतो. मोबाईल फोन्स किंवा स्मार्टफोन्स त्वरित गणना करायच्या पण कामी येऊ शकतात. अरे वा, हे कसं होऊ शकतं? अरे कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून. कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी ह्या स्टेप्स पहा. सर्वात आधी स्टँड बाय मोडमध्ये मेन्यू दाबा. आता सिलेक्ट करा ऑर्गनायझर आणि मग कॅल्क्युलेटर. स्मार्टफोनमध्ये मेन्यूमध्ये कॅल्क्युलेटर आयकन शोधून त्यावर टॅप करा. फोनचा नंबर पॅड वापरून कोणता नंबर टाईप करा. ऍड, सबट्रॅक्ट, मल्टीप्लाय किंवा डिवाइड पैकी कोणताही कार्य निवडा. दुसरा कोणता नंबर टाईप करा. उत्तरांसाठी इक्वल्स बटन. थँक्यू ताई, मला मोबाईल फोन्स विषयी इतकी जास्त माहिती दिल्याबद्दल. मला टॅबलेट्स मध्ये पण खूप रुची आहे. तुम्हाला त्यांच्या विषयी माहिती आहे का? हो ना, आहे ना माहिती मला. रोहन, आपण टॅबलेट्स विषयी आणखीन बोलूया. टॅबलेट्स हे कम्प्युटरचा लहान, हलका आणि जास्त आटोपशीर प्रकार आहे. ते विनातार आणि पोर्टेबल डिव्हाइस असतात जे टचचा प्रयोग करतात इनपुटच्या स्वरूपात माहिती शोधण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी. टॅबलेट्समध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते जी एक GUI देतं आणि ऍप्लिकेशन्स चालवू शकतं. टॅबलेट्सचे सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत अँड्रॉइड, विंडोज किंवा iOS. टॅबलेट्स मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकृत करू शकतो. कॉलची सुविधा असणारे
आणि कॉलची सुविधा नसणारे. कॉलची सुविधा असलेल्या टॅबलेट्समध्ये सिम कार्डचा स्लॉट असतो. तुम्हाला एक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशी कनेक्शन लागेल कॉल्स करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी. त्यासोबतच टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी. टॅबलेट ज्याच्यात कॉलची सुविधा नसते त्यात सिम कार्डसाठी स्लॉट नसतो, पण बाकी सगळे वैशिष्ट्ये कॉल सुविधा असलेल्या टॅबलेट सारखेच असतात. तरी पण तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून कॉल्स करता येतील. चला तर आता आपण टॅबलेट्सच्या काही वैशिष्ट्यांविषयी चर्चा करूया. जास्त करून टॅबलेट्स खालील कामांसाठी वापरता येतात. फोन कॉल्स करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी, मेसेजेस पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, चित्र किंवा व्हिडिओ घेण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी, ई बुक्स वाचण्यासाठी, इंटरनेट वापरण्यासाठी, ईमेल्स पाठवण्या आणि प्राप्त करण्यासाठी, संगीत, चित्र आणि व्हिडिओज दुसऱ्यांबरोबर वाटण्यासाठी. आता हे स्टेप्स घेऊन तुम्हाला टॅबलेटवर संगीत ऐकता येईल. सर्वात आधी ऍप्लिकेशन्स मेन्यू मध्ये जा. आता म्युझिक वर टॅप करा, ज्यामुळे संगीत ऐकायच्या संवाद साधू शकाल. आता तुम्ही म्युझिक फाईल्सचं असं वर्गीकरण करू शकता: रिसेंट, अल्बम्स, आर्टिस्ट, सॉंग्स, प्लेलिस्ट किंवा जॉनर्स योग्य तो पर्याय निवडून. आता गाण्यावर एक सेकंद टॅप करा, एक ऑप्शन मेन्यू पॉपअप होईल. आता या ऑप्शन्स पैकी एक सिलेक्ट करा: प्ले, ऍड टू प्लेलिस्ट, शॉप फॉर आर्टिस्ट, डिलीट किंवा सर्च. प्ले वर टॅप करा गाणं ऐकायच्या संवादात जाण्यासाठी, आणि मग गाण्यावर टॅप करा ते वाजवण्यासाठी. तुम्ही टॅबलेटने फोटो पण असे घेऊ शकता. हे बघा, फार सोपं आहे. सर्वात आधी ऍप्लिकेशन मेन्यू मध्ये कॅमेरा याच्याशी संवाद साधण्यासाठी कॅमेरा आयकनवर टॅप करा. आता फोटो मोड मधल्या इच्छित आयकनवर टॅप करून फोटो मोड सिलेक्ट करा. आता विषयावर किंवा दृश्यावर कॅमेरा पॉइंट करा. ऑटो फोकस सक्रिय करण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या कोणत्याही स्पॉटवर स्पर्श करून धरून ठेवा. फोटो घेण्यासाठी आपलं बोट उचला. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी ह्या काही पुढील स्टेप्स आहेत. सर्वात आधी ऍप्लिकेशन मेन्यू मध्ये कॅमेरा आयकनवर टॅप करा कॅमेरेशी संवाद साधण्यासाठी. मग व्हिडिओ मोड सिलेक्ट करा फोटो मोड मधील इच्छित आयकन टॅप करून. आता विषयावर कॅमेरा पॉइंट करा. आता रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी करा टॅप, तसंच रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी पण टॅप करा. ही स्टेप्स आहेत फोटो किंवा रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओला हटवण्यासाठी. जो फोटो किंवा व्हिडिओ हटवायचा असेल ना, त्यासाठी ब्राउज करा. स्क्रीनवर टॅप करा ज्यामुळे ट्रॅश आयकन दिसेल. फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी यावर टॅप करा. फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही ह्या प्रकारे पाहू शकता. सर्वात आधी अल्बम शोधा आणि त्यावर टॅप करा. आता पाहण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओवर टॅप करा. पुढचा फोटो किंवा व्हिडिओ बघण्यासाठी डावीकडे फोनला झटका किंवा उजवीकडे झटका मागचा फोटो किंवा व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ चालवण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. मेन्यूवरून पिक्चर्स किंवा अल्बम टॅब उघडा. आता ग्रिड व्ह्यू किंवा लिस्ट व्ह्यू पहा आणि तो व्हिडिओ शोधा जो तुम्हाला उघडायचा आहे. त्या व्हिडिओला टॅप करा जो चालवायचा आहे. जर प्लेबॅक कंट्रोल स्क्रीनवर दिसत नसतील तर ते दिसण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा. व्हिडिओ पॉज करण्यासाठी पुढील स्टेप्सना फॉलो करा. व्हिडिओ चालू असताना कंट्रोल्स दिसण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.
मग त्यानंतर व्हिडिओला विराम देण्यासाठी किंवा परत चालू करण्यासाठी प्ले किंवा पॉज आयकन टॅप करा. या स्टेप्स आहेत व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड आणि रिवाइंड करण्यासाठी. व्हिडिओ चालू असताना कंट्रोल्स पाहण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा. त्यानंतर प्रोग्रेस बार मार्कर ड्रॅग करा डावीकडे रिवाइंड आणि उजवीकडे फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी. टॅबलेटमध्ये तुम्ही ई बुक या प्रकारे वाचू शकता. सर्वात आधी टॅबलेटमध्ये असलेल्या डिफॉल्ट बुक रीडरवर जा. आता बुक रीडरच्या आयकनवर टॅप करा. त्यानंतर पूर्वस्थापित बुक्सपैकी ते पुस्तक निवडा जे तुम्हाला वाचायचं आहे. पुस्तकाच्या आयकन मी ना असं पण ऐकले की टॅबलेटने ईमेल्स पाठवता आणि प्राप्त करता येतात, खरंय का? हो रोहन, टॅबलेटमध्ये इन्स्टॉल केलेल्या विशिष्ट ऍप्लिकेशन्समुळे जवळपास कोणत्याही पॉप आणि आयमॅप ईमेल ऍड्रेसला ईमेल पाठवता आणि प्राप्त करता येतात. आता मी तुला दाखवते ते स्टेप्स जे घेऊन तू टॅबलेटवर ईमेल लिहू शकतोस. मेन्यूवर कोणत्याही इंटरनेट ब्राउझरच्या आयकनवर क्लिक करा. मग यावर क्लिक करा. एक विंडो दिसेल जिच्यावर एक आडवा बार असेल. जो पण ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला वापरायचा असेल ना, त्याचं URL टाईप करा. उदाहरणार्थ www.gmail.com. आता दिलेल्या जागी तुमचं युझरनेम आणि पासवर्ड टाईप करा. त्यानंतर साइन इन यावर टॅप करा. या पेजवर कॉम्पोज किंवा राईट न्यू शोधा आणि टॅप करा. नव्या विंडोवर प्राप्तकर्त्याचा ईमेल आयडी 2 या फील्डमध्ये टाईप करा. सब्जेक्ट फील्डमध्ये विषय टाईप करा. मधल्या रिकाम्या जागेवर तुमचा मेसेज टाईप करा. त्यानंतर सेंड या बटणावर टॅप करा. तुमचा ईमेल पाठवला गेला. आता या पुढील स्टेप्स आहेत प्राप्त झालेल्या ईमेलला वाचण्यासाठी. पहिले, जेव्हा तुम्हाला कोणता ईमेल प्राप्त होतो ना, तेव्हा स्क्रीनवर वरच्या बाजूला लिफाफ्याचा आयकॉन दिसतो. आयकॉन पाहण्यासाठी स्क्रीन खाली ओढा किंवा मेन्यूमध्ये असलेल्या ईमेल क्लायंटच्या आयकॉनवर टॅप करा. आता आयकॉनवर टॅप करा. स्क्रीनवर तुमचा इनबॉक्स उघडेल. ईमेलवर टॅप करा आणि वाचा. आता मला सांगा, जर मला कोणती फाईल टॅबलेटवर शोधायची असेल तर? अरे, टॅबलेटवर फाईल किंवा फोल्डर शोधायचं असेल ना, तर त्याचे दोन मार्ग आहेत. टॅबलेटवर स्थापित केलेलं फाईल मॅनेजर वापरून किंवा ऑनलाईन सर्च इंजिन वापरून जे होम स्क्रीनवर स्थित असतं. फाईल मॅनेजर वापरून होम स्क्रीनवर फाईल मॅनेजर शोधा किंवा फाईल ब्राउझर ऍप शोधा. आता यावर टॅप करा. हे वरच्या बाजूला दाखवेल माय फाइल्स. या यादीतून तो फोल्डर किंवा फाईल शोधा जी तुम्हाला उघडायची आहे. उघडायला तिच्यावर टॅप करा. आता ऑनलाईन सर्च इंजिन वापरून होम स्क्रीनवर सर्च आयकॉन शोधा. हे ना एका भिंगासारखं दिसतं. यावर टॅप करा. एक नवीन विंडो दिसेल. तुम्हाला दिसेल सर्च लिहिलेला एक आडवा टॅब. जी माहिती शोधायची असेल ना, तिचे कीवर्ड्स टाईप करा. ऑनलाइन सर्चचे परिणाम स्क्रीनवर दिसतील. उघडण्यासाठी ताई, टॅबलेट वापरून मेसेज कसा पाठवू शकतो आपण? हे बघ, टॅबलेट वापरून मेसेज पाठवण्यासाठी या पुढील स्टेप्सना फॉलो करायचं. होम स्क्रीनवर मेसेजिंग आयकन शोधा किंवा मेन्यू आयकनवर टॅप करा फोनवरची सगळी ऍप्लिकेशन्स पाहण्यासाठी आणि त्यानंतर मेसेजिंग आयकन शोधा. मेसेजिंग आयकनवर टॅप करा. तुम्हाला आलेल्या मेसेजेसची यादी दिसेल. स्क्रीनवरचा राईट न्यू आयकन शोधा जो दाखवला जातो एकतर लिफाफा आणि अधिक चिन्हाने किंवा पेन्सिल आणि अधिक चिन्हाने. यावर टॅप करा.
प्राप्तकर्त्याच्या नावाचे पहिले काही अक्षर टू कॉलम मध्ये टाइप करा. तुम्हाला आपल्या कॉन्टॅक्ट बुक मधील काही नावांची एक यादी दिसेल. हवं असलेल्या त्या नावावर टॅप करा. टू कॉलम मध्ये ते प्रविष्ट होईल. राईट मेसेज वर टॅप करा आणि आपला मेसेज टाइप करणं सुरू करा. तुम्ही ह्याला एखादी फाईल, दस्तावेज, चित्र किंवा संगीत फाईल सुद्धा अटॅच करू शकता. संबंधित आयकनवर टॅप करून आणि इच्छित फाईल इन्सर्ट करून सेंडवर टॅप करा. तुमचा मेसेज पाठवला जाईल. प्राप्त मेसेज तुम्ही या प्रकारे वाचू शकता. जेव्हा तुम्हाला कोणता नवीन मेसेज प्राप्त होतो ना, तेव्हा तुम्ही स्क्रीनवरच्या एका मेसेजिंग आयकनला पाहू शकाल. अथवा तुम्ही पाहाल एक नंबर होम स्क्रीनच्या मेसेजिंग आयकनवर, जो प्राप्त झालेल्या नव्या मेसेजेसची संख्या दाखवतो. यावर टॅप करा. यामुळे मेसेजिंग विंडो प्राप्त झालेल्या मेसेजेसच्या यादीसोबत उघडेल. जो मेसेज वाचायचा असेल. बर, आता टॅबलेटवर आपण इंटरनेट कसा वापरू शकतो? हे बघ, टॅबलेटवर इंटरनेट उघडायचे दोन मार्ग असतात, जसे मोबाईल फोनमध्ये असतात. पहिला, वायफायच्या माध्यमाने कनेक्ट करून. वायफायच्या माध्यमाने टॅबलेट कनेक्ट करायला काही स्टेप्स आहेत. त्या आहेत, सर्वात आधी आपल्या टॅबलेटच्या सेटिंग्स मेन्यूवर या. या आकृतीमध्ये वायफाय सेटिंगचं कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. तुम्हाला दिसेल उपलब्ध असलेल्या इंटरनेट नेटवर्क्सची यादी. ज्या नेटवर्कशी कनेक्ट करायचं असेल त्याला सिलेक्ट करावं लागेल. जर पासवर्ड आवश्यक असेल तर ते एंटर करा आणि कनेक्ट क्लिक करा. इंटरनेट उघडण्यासाठी इंटरनेट ब्राउझरचा प्रयोग करा. तुम्ही मोबाईल नेटवर्कच्या द्वारे सुद्धा टॅबलेट कनेक्ट करू शकता. ते सुद्धा या पुढील प्रकारे. पहिले, खात्री करा की तुमच्या टॅबलेटमध्ये मोबाईल नेटवर्क सिम कार्ड आहे. मग तुमच्या टॅबलेट नेटवर्कच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन बार खाली खेचून मोबाईल डेटा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्ही वायरलेस अँड नेटवर्क ऑप्शन्स मधील मोर सेटिंग्स ऑप्शन्स वर जाऊ शकता. आता मोबाईल नेटवर्क बटन क्लिक करा. आता तुम्हाला मोबाईल डेटा चेकबॉक्स टिक करावा लागेल. एकदा हा क्लिक झाला की तुमच्या टॅबलेटवर मोबाईल इंटरनेट येणं सुरू होईल. ताई, तुम्ही म्हणाला होता की काही टॅबलेट्स फोन सारखे पण काम करतात. आपल्याला हे कसं करता येईल? अरे, फार सोपं आहे. यासाठी डिव्हाइस बंद असताना तिच्या सिम कार्ड स्लॉट मध्ये एक वैध GSM सिम कार्ड घालावं लागेल. होम स्क्रीन वर रिसीव्हर आयकन वर टॅप करा. जो फोन नंबर डायल करायचा असेल ना, त्याचे अंक दाबा. रिसीव्हर आयकन वर टॅप करा. त्यानंतर कनेक्ट झाल्यावर तुम्ही बोलणं सुरू करू शकता. जर तुम्हाला फोनबुक मधून किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट मधून कॉल करायचा असेल तर तुम्हाला या पुढील स्टेप्स घ्याव्या लागतील. सर्वात आधी आपल्या टॅबलेटच्या फोनबुक किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट वर जा. आता ते नाव शोधा ज्याच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल. आता कॉन्टॅक्ट नेम वर टॅप करा. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वर टॅप करा आणि बस, कनेक्ट झाल्यावर बोलणं सुरू करा. आता मी तुला दाखवते टॅबलेट्सची आणखीन काही वैशिष्ट्य. वा, खरच? हे बघ रोहन, टॅबलेटमध्ये बऱ्याच भाषा असतात. टॅबलेटने ज्या भाषेत माहिती द्यावी असं तुम्हाला वाटत असेल ना, ती भाषा आपण निवडू शकतो. आता आपण शिकूया की टॅबलेटवर भाषा कशी सेट करायची. सर्वात आधी ऍप्लिकेशन मेन्यू मधून सेटिंग्स वर टॅप करा आणि दिसणाऱ्या यादीतून लँग्वेज अँड इनपुट सिलेक्ट करा. त्यानंतर लँग्वेज वर टॅप करा आणि तुम्हाला दिसेल अनुकूल भाषांची एक यादी. त्यानंतर आपल्या इच्छित भाषेवर टॅप करा आणि ती भाषा लगेच सेट होईल. त्याच भागात तुम्ही कीबोर्डची भाषा पण सेट करू शकता,
जी तुम्हाला वापरायची इच्छा असेल इनपुट करताना. तारीख आणि वेळ सेट करण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. ऍप्लिकेशन मेन्यू मध्ये सेटिंग्स वर टॅप करा आणि यादीतून डेट अँड टाइम सिलेक्ट करा. ऑटोमॅटिक वर टिक करा आणि तारीख आणि वेळ आपोआप सेट होतील नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार. नाहीतर ऑटोमॅटिक सिलेक्ट नका करू आणि तारीख आणि वेळ स्वतः सेट करा. ताई, टॅबलेट वर ऍप्लिकेशन कसे इन्स्टॉल करायचे तुम्ही मला शिकवाल का जरा? हो ना, का नाही शिकवणार. ऍप्लिकेशन्स किंवा ऍप्स टॅबलेटचं मुख्य वैशिष्ट्य असतं, ज्यामुळे टॅबलेट कडून ज्या सेवा तुम्ही घेता ना त्यांचा दायरा खूपच वाढतो. टॅबलेट वर नवे ऍप्स लावण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी टॅबलेटच्या मेन्यू ऑप्शन वर जा. त्यानंतर मेन्यू मध्ये प्ले स्टोअर ऑप्शन वर टॅप करा. जर ऍप मोफत असेल तर तुम्ही इन्स्टॉल बटन वर टॅप करू शकता आणि तुमचा फोन तो ऍप आपोआप डाउनलोड करून इन्स्टॉल करेल. जर ऍपची काही किंमत असेल तर तुम्हाला त्याऐवजी बाय बटन दिसेल. हे टॅप केल्यावर एक कॉन्फर्मेशन बॉक्स पॉपअप होईल आणि ते तुम्हाला विचारेल की तुम्हाला हे ऍप विकत घ्यायचे आहे का. कन्फर्म करण्यासाठी ओके दाबा. मग तुम्हाला आपली पेमेंटची तपशील, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड माहिती सोबत एंटर करावी लागेल. त्यानंतर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर येणारे निर्देश पाळा. बरं रोहन, आतासाठी बस एवढंच. मोबाईल फोन आणि टॅबलेट्स विषयी जाणून घेणं किती मजेदार होतं ना? हो हो तर ताईच, किती मजेदार होतं. थँक्यू सो मच. आता तुमच्यामुळे मी मोबाईल फोन्स आणि टॅबलेट्स विषयी कितीतरी जाणतो. अरे थँक्यू कशाला, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण ह्या मजेदार गतिविधीकडे वळूया.